नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन टॉपिक घेऊन आलो आहे एम एस बी टी डिप्लोमा तुम्ही पास कसे व्हाल तर सगळ्यात अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला दोन फॉर्म्युले ह्या व्हिडिओमध्ये सांगेन त्या दोन फॉर्म्युल्याप्रमाणे जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्ही पासिंग तर काय तुम्हाला सत्तर ऐंशी मार्क इझी तुम्हाला मार्क मिळून जातील सगळ्यात प्रथम तुम्ही अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला तर मी व्हिडिओ स्टार्ट करूया तर व्हिडिओ स्टार्ट करत आग सगळ्यात अगोदर तुम्ही जर एम एस बी टीमध्ये जर अभ्यास करत असाल म्हणजे डिप्लोमा जर तुम्ही करत असाल तर डिप्लोमा पास करण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्ही पुस्तक कोणता पुस्तक म्हणजे पुस्तक कोणते वापरता हे वापर सगळ्यात महत्त्वाचे आहे काय जरी निराली प्रकाशनचं पुस्तक का वापरतो काय जण टेकमॅक्सचं पुस्तक वापरतो तर मी तुम्हाला सजेशन सजेशन करतो की तुम्ही टेकमॅक्सचे पुस्तक वापरा जेणेकरून टेकमॅक्सची जर पुस्तके वापराल टेक्स्टमॅक्स पब्लिकेशन काय करतं की एम बी टी जे जे पेपरमध्ये रिपीट रिपीट क्वेश्चन असतात तेच रिपीट रिपीट क्वेश्चन टेकमॅक्समध्ये असतो आणि टेक्समॅक्सचे जर रिपीट रिपीट क्वेश्चन तुम्ही अभ्यास करून गेलात तर तुम्हाला पेपरमध्ये कोणत्याही पेपरमध्ये असो मग ती कोणता का पेपर असो नाही यम थ्री असो काय असो तुम्हाला ती जर अभ्यास कुम तुम्ही करून गेलात तर पेपरमध्ये तुम्हाला सत्तर ते ऐंशी मार्क तुम्ही इझी इझी मार्क तुम्हाला पडते सत्तर ते ऐंशी मार्क हा झाला पहिला फॉर्म्युला तर दुसरा फॉर्म्युला तुम्ही जर तुम्हाला पेपरला एक दोन महिना राहिला असेल पेपरसाठी जर कमी शॉर्ट टाईम जर राहिला असे असेल तर तर तुम्ही तुमच्या जवळच्या झेरोक्स सेंटरमध्ये जाऊन जवळच्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाऊन मॉडेल आन्सर तुम्ही आणू शकता मॉडेल आन्सर म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिका गेल्या समर आणि विंटरच्या तीन चार प्रश्नपत्रिकेचे मॉडेल आन्सर जर तुम्ही आणलेत झेरॉक्स करून आणि त्याचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला सत्तर मार्क तुम्हाला सरळ मिळतील तर तुम्हाला पासिंग तर काय जास्त स्कोरिंग मार्क होऊ शकतो कारण की एम एस बी टी प्रत्येक वर्षी तीस 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 रिपीट क्वेश्चन करत असतो रिपीट क्वेश्चन म्हणजेच काय असं नाही की दहावीसारखे वेगवेगळे क्वेश्चन येत असतात पण एम एस बी टीमध्ये तीस 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 समर आणि विंटरला तीस क्वेश्चन येत असतो आणि तुम्हाला टेक्स्ट मॅक्स आणि मॉडेल आन्सरमध्ये तीस तीस क्वेश्चन असतात आणि तुम्ही तर त्या क्वेश्चनचा जर अभ्यास केलात तर तुम्हाला इझी मार्क पण जाते मग ती एम थ्री असो हायड्रा असो कोणताही अवघड असो मग तुम्हाला पासिंगसाठी काही टेन्शन जाणार नाही तुम्ही डिप्लोमा इझी पास करू शकता अगो मर पण माझ्या दोन फॉर्म्युला जर तुम्हीही केलात तर आणि तुम्हाला जर काय अडचण येत असेल तर माझ्या चॅनलला खाली कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय देईन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद